वर्ध्याच्या सेवाग्रामीत MIDC परिसरातील जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरुवात झाली. येथे दररोज 30,000 वायल्सची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळून दिली. आज 6 मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला. गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रात देखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळं काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही, मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल असेही त्यांनी सांगितले. जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज रेमडेसिवीरचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. हा आपल्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक पेशंट या औषधाकरता तडफडत असलेले आणि त्यात लोकांमध्ये असणारी अस्वस्थता याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. भारत सरकारने पहिल्यांदा देशात यांना अशी परवानगी मिळालेली आहे आणि आज त्यांचं प्रोडक्शन मला डोळ्यांनी बघायला मिळालं याचा मला मनापासून खूप आनंद आहे. विशेषतः याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या थ्रू विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पहिल्यांदा करून मग महाराष्ट्रात देखील सगळ्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर जिथे देशात आवडी ते जाईल. आपला काही आम्हालाच मिळालं पाहिजे असा आग्रह नाही आहे, पण निश्चितपणे वर्धा जिल्ह्यातला पहिले प्राथमिकता मिळेल. आणि जेव्हा या सगळ्या इंजेक्शनकरता आज जी मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता होती ज्याकरता काही वेळा काही लोकांनी ब्लॅक मार्केट करायचा प्रयत्न केला, ती वेळ राहणार नाही. आणि हे गोरगरीब लोकांना रिझनेबल प्राईस जी सरकारने निश्चित केली आहे त्या प्राईजमध्ये उपलब्ध होईल. मी विशेषतः क्षीरसागर याचे जे प्रमुख आहेत याकरता खूप प्रयत्न करावे लागले आणि याच्यावर एक पुस्तक लिहिता येईल अशा प्रकारची अडचणी होत्या, पण त्यांनी जिद्दीने काम केलं. आणि विशेषतः माझे जे स्वीय सहाय्यक आहेत मनलेकर जे डेप्युटी फूड अँड ड्रगचे कमिशनर आहेत त्यांनी पण याच्यात खूप परिश्रम घेतले. फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी मदत केली. आपल्या केंद्र सरकारचे मंत्री आहेत आपले मनसुखभाई मांडवी आहेत, त्यांनी आम्हाला परवानगी देण्यामध्ये मदत केली. अनेक लोकांच्या सहकार्यामुळे आणि विशेषतः जी हैदराबादची कंपनी आहे हेट्रो ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिने विशेष करून यांना अनुमती दिली. यांनी सगळे स्टँडर्ड पूर्ण केले, त्याकरता लागणाऱ्या लॅबोरेटरीतले अनेक इक्विपमेंट घेतली. आज मी सगळं डोळ्यांनी बघितलं आतून, सगळ्यांना काही ते बघता येण्यासारखं नाही आहे, पण मला प्रत्यक्षात जेव्हा ते प्रत्येक इंजेक्शन तयार होत असताना जेव्हा बघायला मिळालं तेव्हा मला खूप आनंद झाला, समाधान झाला. आपल्या अनेक गोरगरीब लोकांच्या प्राणाचं रक्षण नक्की होईल. आणि ऑक्सिजनच्या बाबतीत देखील वर्धा जिल्ह्यात काही कमी राहणार नाही. आम्ही आता भिलाईवरून किंवा जे डायरेक्ट ट्रक आहेत ते इथे आणण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहे. 20 टनची कॅपॅसिटी सेवाग्रामला आणि 20 टनची विनोबा भावे हॉस्पिटल मेघेसाहेबांचं जे आहे तिथे ते डायरेक्ट ऑक्सिजन मिळेल आणि बाकी देवळीला स्टोअर करू. ऑक्सिजनचे सिलेंडर देखील आपण वाढवू त्याच्याकरता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेषतः व्हेंटिलेटर्स या जिल्ह्यातने विदर्भातल्या सगळ्या ठिकाणी आम्ही आणून वाटले आणि त्याच्यामध्ये बायपॅक आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण आले. कालच आम्ही 250 वाटले, पुन्हा 500 येणार आहेत. आता जगातून जिथून मिळेल तिथून आपण आणतो आहे. तर मी आत्ताच कलेक्टर मॅडमला अशी विनंती केली की तुमच्या ह्याच्यात जिथेही प्रायव्हेट डॉक्टर असो सरकारी असो याचा उपयोग होऊ शकतो असा तुम्हाला विश्वास वाटेल तेवढे व्हेंटिलेटर तेवढे आपल्याला जेवढे तुम्ही सांगाल तेवढे मी सगळे त्यांना द्यायला तयार आहोत. फक्त त्याच्यात एकच आहे की त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मेघे हॉस्पिटललाही 10 व्हेंटिलेटर दिले, सेवाग्रामलाही 10 दिले आहेत, लागलं तर सगळ्याच गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटललाही पण दिले आहे. आणि चामोर्शी एटापल्ली अहेरीपर्यंत हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचवले आहेत. आष्टीपर्यंत चिमूरपर्यंत सगळ्या ठिकाणी गेलेली आहेत. तर अजून लागली तर देऊ, पण आपण सगळ्यांनी हिमतीने याचा आता प्रतिकार केला पाहिजे. आणि परिस्थिती आव्हानात्मक आहे आणि हे एक संकट आहे, मोठं आहे. आणि तिसरी वेव आता येऊ शकते ती लक्षात घेता आपल्याला यावेळच्या ज्या अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन आपल्याला सगळी तयारी करून आता पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्सिजनविना औषधाविना होता कामा नये याची दखल आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने घेण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री, सगळे डॉक्टर, सफाई कामगार, सिक्युरिटीवाले, पत्रकार सगळेच आपण जण या ह्याच्यात सगळेजण प्रयत्न करतो.
सगळ्यांनी मास्क लावूनच आपला कुठेही बाहेर निघावं, शक्यतोवर घराच्या बाहेर निघू नये. नंतर सॅनिटायझरचा उपयोग करावा आणि डिस्टन्स पाळावं आणि काळजी घ्यावी. आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं अशीच माझी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभक्तार, कंपनीचे डॉक्टर महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराडे आदी उपस्थित होते.